हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता इथे मी करंजा बनवत होते, तर तुम्ही म्हणसाल आता दिवाळी संपली आहे तरी पण अजून करंजाच बनवती ही, तर असं काही नाही आहे। हा शूट मी आधीच काढलेला होता, दिवाळीचा स्वयंपाक आम्ही आधीच बनवलेला होता। भाऊबीजच्या आधी आम्ही स्वयंपाक बनवला होता सासरी, तर मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही म्हणून मग मी आता एडिट करून टाकते हा व्हिडिओ। आणि आज अख्खा दिवस दिवाळीच्या स्वयंपाकामध्येच गेला आमचा। लाडू करंजा रव्याचे लाडू बनवून झाले होते आणि सासूबाई म्हटल्या की करंजा बनवायला खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे मग आम्ही करंजाच बनवायला घेतल्या। आधी म्हटलं जेवढ्या होतील तेवढ्या करंजा बनवून घ्यावं। आणि माझी जाऊ शेतामध्ये गेलेली आहे, ती डायरेक्ट संध्याकाळीच येईल। आणि ननंदबाईचा पण आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे, त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं होतं, पण आमच्या घरचा पण स्वयंपाक बाकी होता म्हणून मग त्यांना म्हटलं की तुम्हीच इकडे या, म्हणजे आपण इथेच बनवू। आणि इथे कशी सगळे माणसं म्हणजे सगळ्याजणी असतील तर मदत पण होईल आणि पटपट होईल, त्यामुळे मग त्यांना पण इकडंच बोलवलेलं आहे। त्या पण येणार आहे संध्याकाळी आणि मग त्यांचा पण स्वयंपाक बनवायचा आहे, आमचा पण दिवाळीचा स्वयंपाक बनवायचा आहे। ननंदबाईला मदत करू लागायला कोणीच नाही आहे, त्यामुळे ते एकट्याच आहे म्हणून म्हटलं तुम्ही इकडेच या, म्हणजे आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक सोबतच होईल आणि आम्हाला सगळ्यांची मदत पण होईल। तर आता दिवसभरात जेवढ्या करंजा होईल तेवढ्या करून घ्यायच्या आहे आणि नंतर मग रात्रीचे ननंदबाईचा स्वयंपाक आणि आमचे डाळीचे लाडू पण बनवायचे, तर ते पण बनवायचे आम्हाला। आणि माझ्या सासूबाईंनी तांब्यानीच करंजा कापल्या आणि मी साच्याने कापल्या, कारण दोघीजणी भरायला होत्या आणि दोघीजणी लाटायला होत्या। तर माझी पुतणी आणि भाची होती, करंजा लाटू लागल्या त्या आणि त्यांनी पण खूप जास्त मदत केली मुलींनी। तर मुली असलेल्या सुद्धा वाया जात नाही, त्या सुद्धा खूप मदत करतात दिवाळीच्या सणांमध्ये। तर सासूबाईने आणि मी मिळून सगळ्यांनी करंजा केल्या आणि आता भरपूर करंजा झाल्या होत्या, अख्खा दिवस करंजा करता करताच गेला। आणि ह्या पण माझी एक भाची आहे, तर त्या पण आल्या होत्या दुपारी, त्यांची मम्मी उद्या येणार आहे आणि त्या आज आल्या, त्यांना घ्यायला गेले होते तर ते आल्या, मग त्यांना सुट्टी पण लागली म्हणून त्या आल्या। तर करंजा झालेल्या आहे आमच्या, भरपूर करंजा करून झाल्या, आता रात्रीचा स्वयंपाक पण बाकी, तर स्वयंपाक पण करायचा आहे। आणि आता फायनली झालेले करंजा, आवाज बसला फार छान आलंय, करंजा खाल्ल्या फायनली। आता करंजा झालेलं आहे, एक डबा भरलाय पूर्ण, आता बाईनी तळले सगळ्यांनी, तरी थोडं सारण उरलं आपलं ना, अजून दहा वीस सारण करंजावरती तर मस्त पैकी तुपात तळलेलं आहे बाईनी, गावठी तुपामध्ये तर मस्त पैकी भरलाय आता एक डबा पूर्ण। आता जेवण खावण झालेलं, जेवण वगैरे झालेले ना, आता अख्खाचा स्वयंपाक करायला घेतलाय। तर आमचा अख्खा दिवस करंजा बनवण्यामध्येच गेला, कारण करंजा बनवणे हे खूप कठीण काम असतं, जेवढं आपण पीठ लाटतो तेवढंच पुन्हा डबल लाटायला येतं, त्यामुळे मग त्याला खूप जास्त वेळ लागतो। तर आता जाऊ पण आलेली आणि ती पण मला मदत करते आणि माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहे। आणि आता सध्या आम्ही त्यांचे रव्याचे लाडू बनवतो आहे, त्यांनी त्यांचं सामान वगैरे त्या घेऊन आमच्याकडेच आल्या आणि त्यांचं घर आमच्या घराजवळच आहे, त्यामुळे मग त्यांना आम्ही इकडंच बोलवून घेतलं। आणि आता आम्ही सगळ्या मिळून बनवतोय स्वयंपाक। आम्हाला होत एवढी बाजरी घ्यायची गरज, आता तुला आठवत अशी एवढी छान गोष्ट ठरा ठरा भाजायची वाटायची हो, त्या बाजरीचा खळकुट का गाय यांना भेट दे आता चांगलं कांद्याचा, यांना तर्यान मर्याला अशा तर्या पाहायला वाटायला, आणि चपात्या आरा वरच्या त्यातल्या आपण नव्हत्याच भेटतच नव्हत्या, मी एवढे
चपाटीचे जेवण म्हणजे कोणता फोन बघू राहिली तू मोबाईल घेता येईल का मग जाऊ द्या अरे काय नाही तो धरतो देखो तू जामदार भरून देऊ का चालू द्या तुमचा आता रगडा आणि उकांना येते बनत नाही तुम्हाला काजू या मग कडक वाजले काजू कमी नाही लावले टाकायचं ओळा द्यात कर बाई का टाका थोडं तूप टाकायचं करो का थोडे तर आता रव्याचे लाडू झालेले आणि आता डाळीचे लाडू बनवायला घेतलेले तर इकडे पीठ मळून घेतलेलं आहे इकडे तूप ठेवलंय तापायला तुपामध्ये पुऱ्या तळायच्या आता लाट्या तर घेऊ आता तळून बसा तनु दिदी बसा घे तू उठ तनु लाटत तिथे बाई तुझ बाई किती गई डाळ अर्धा स्पूनची दळी हो मी मोजावं लागत होती मोजली नाही का प्रमाण हा पण तरी अंदाज डोळी झाकून अंदाज कसा आहे घ्यायचा आदरीला नाही सहा आठ आहे चांगली सहा आठला वर आहे पाहिलीच म्हण बाई पाहिलीच आहे आता कशी झाली लाल बाई कशी लाल झाली बाई तो काय झालं ते पिठाच तस खाली ठेवलं आता पाक करायला पाच किलोचे इकडे आता पीठ बारीक करून हे नाही पुऱ्या तळून पाहिलीचं पीठ आहे ते एक पाहिलीच आहे ना म्हणजे पाच किलोच भाजून तळून वाटून झाले त्याच इकडे साखर पण तेवढीच घेतलेली थोडी कमी घेतली चार किलो घेतली पाणी उकळी आली का जाळ चांगला फुका चांगला करा मोर जागणीस काय गरज नाही बाई काय गरज नाही बाई मला वाटतं ना पाणी जाडं होईल जाईन होईल पाणी नाही व्हायचं पाहिजे आता साडीला जाईन मग
बोलते झाड़े तीस घया टाइम लागत एवढं त्याला नाही लागत नको जाळ जास्त लावा पूर्वी हो ते लाकड हे करा ना तुम्ही लाकड उकरा ना चूल जाळ नसली होती गिटळ होती बर का पाक रेडी झाले आता इकडे चला घ्यायचं चला ठीक आहे ना ते जायफळ ते द्या टाकू काय चावायचं आता साखर व्हायला लागली बरं का नाही नाही तू डायरेक्ट मध्ये खोलगट कर हे थोडं अजून राहिले बरं का चांगला हलवा मग त्याला ते मुंग खायचं अगोदर खाऊन ड्रायफ्रूट घ्या त्याला बांधायला भारी खरं रे हुशार मुली तर आता हळूहळू सगळे मेंबर झोपायला निघून गेले आणि थंडी पण खूप जास्त वाढली होती त्यामुळे आम्ही चुलीचा आर काही विझवलाच नाही चूल चालू ठेवली चुलीमुळे थोडीशी गर्मी येत होती म्हणून आणि आता लाडू बांधायला घेतलेले आता फक्त लाडू बांधायचेच बाकी राहिलेले मस्त डाळीचे लाडू बांधू राहिले आता इथं फक्त आपण कसं पुरत आल्या तर ती बुंदी काढते बुंदी बाकी ते बारीक बुंदी काय काय बुंदी सगळ्यात बांध बारीक बुंदी बुंदीचे लाडू काय दगडा बाईचे सोल करते की कस करतात जास्तच करते मिक्सर मध्ये करते आता पण ते साखर बिघडून जाईन फास काहीतरी असं त्याच्यात मशीन राहतो तर रात्रीचा एक वाजला होता आणि अजून आमचे लाडू बांधायचे चालू होते खूप झोप येत होती पण म्हटलं आता लाडू बांधून घ्यावा आधी कारण ते तसं पण ठेवता येत नव्हतं म्हणून मग आधी लाडू बांधून घेतले आणि बाकीचा सगळा पसारा आम्ही हाय तसाच ठेवला तर चला व्हिडिओला इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.